शेतकरी मित्रांनो नमस्कार। जून जुलै महिन्यामध्ये आपल्याला झेंडू लागवड करायची, तर ही कशा पद्धतीने करायची तर त्याची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद बोर स्वागत करतो तुमचं मिलिंद बोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, जून जुलै महिन्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने झेंडूची लागवड करणे आवश्यक आहे, जेणेकरून दसरा दिवाळी त्याचबरोबर जो काही गणपती येणार आहे यामध्ये आपले झेंडू तर हे चालू झाला पाहिजे आणि आपल्याला बाजारभाव आहे हा देखील हा उत्तम प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि आपल्याला जे काही गळीत आहे झेंडूचं हे देखील एकच नंबर मिळालं पाहिजे। त्यासाठी आपल्याला कोणत्या जाती निवडणे आवश्यक आहे, झेंडू लागवड कशा पद्धतीने आपल्याला करायची, त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण शेतीविषयक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर ह्या दररोज बघायला मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, झेंडू हे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हे महत्त्वाचं पीक मानलं जाते आणि विशेष म्हणजे संपूर्ण देशामध्ये याला 12 महिने ही मागणीच असते आणि झेंडूचं जे काही लागवड आहे आपण तर ही 12 महिने देखील आपण करू शकतोय। तर आज आपल्याला जी काही झेंडू लागवड आहे तर ती कशा पद्धतीने करायची ते सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या। सर्वप्रथम आपल्याला जी काही जमीन पाहिजे तर ही निचरा होणारी जमीन आहे, कारण जून जुलै महिन्यामध्ये जो काही पावसाळा येणार आहे म्हणजे हा जो काही पाऊस आहे तर यामध्ये आपल्याला निचरा होणारी जमीन आहे तर त्याचा वापर करणे आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे आपण जर झेंडू लागवड मल्चिंग पेपरवर केली तर हे उत्तमच होणार आहे, कारण काय होतं की बेडवर आपण मल्चिंग पेपर बांधणार आहे, जेवढे बेड हाईटला तेवढा पाण्याचा निचरा खाली होऊन जाणार आहे। आता नेमकी झेंडूची लागवड आहे तर ती कधी करायला, एकतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि जुलै महिन्याच्या ह्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजेच हे टप्प्याटप्प्याने आपल्याला लागवड करणे आवश्यक आहे आणि झेंडूचं जे काही उत्पादन आहे तर हे 40 ते 42 दिवसामध्ये चालू होत आहे। त्याचबरोबर याला मागणी देखील ही उत्तम प्रतीची राहणार आहे, कारण पुढे गणपती दसरा आणि दिवाळी हे सण येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे हे पैसे झालेच पाहिजे। आता शेतकरी बांधवांनो, झेंडूचे जे काही वाण आहेत तर ते मी तुम्हाला सांगतोय। सकाटा शेडचं जे काय झेंडूचे दोन प्रकारचे वाण आहेत, एक लिंबू कलर सारखा पिवळा एक वाण आहे आणि दुसरा आहे तो भगवा म्हणजे केसरी कलरचा जो काही वाण आहे, तर याची देखील आपण लागवड करू शकतोय आणि विशेष म्हणजे ही ह्या झेंडूच्या वाणांची लागवड जर आपण केली तर 40 ते 42 दिवसामध्ये आपल्याला उत्पन्न आहे तर हे मिळतंय आणि विशेष म्हणजे एक झाड एका तोडणीला साधारणपणे 1.5 ते 3 किलोपर्यंत एका तोड्याला आपल्याला हे उत्पन्न देत आहे, त्यामुळं आपलं उत्पन्न हे वाढणार आहे। त्याचबरोबर आता आपण जे काही झेंडूच्या व्हरायटी आहेत, अजून जे काही झेंडूचे प्रकार आहेत जे वाण आहेत तर ते जाणून घेऊया। तर पहिलं म्हणजे आफ्रिकन झेंडू आहे, त्याचबरोबर आफ्रिकन येलो, ऑरेंज, ऑरेंज गोल्ड आहे, पिवळा आहे, नारंगी आहे, केसरी, लिंबू कलर आहे, तर अशा पद्धतीचे जे काही व्हरायटी आहेत तर या वाणांची देखील आपण लागवड करू शकतो। मात्र सकाटा शेडचं जर तुम्ही वाण निवडला तर आपल्या उत्पन्नामध्ये ही भरघोस म्हणजे अशी वाढ होणार आहे। या दोन्ही वाहनांचं जे काही उत्पन्न आहे 42व्या दिवशी हे चालू होते आणि मार्केटला आपली ही फुलं जात आहेत। विशेष म्हणजे ह्या फुलांचं वैशिष्ट्य असं, ह्या झेंडूचा जो काही आकार आहे तर गोलाकार चेंडू सारखा आकार आहे आणि याची टिकवण क्षमता आहे ही एकच नंबर राहते। शेतकरी मित्रांनो, झेंडू लागवड आपण मल्चिंग पेपरच्या सहाय्याने देखील करू शकतोय किंवा नुसतेच बेड तयार केले त्यावर ड्रिप टाकलं तरी देखील झेंडू लागवड होते। आता काही काही शेतकरी पाटपाण्यावरच करतात, त्यांना आहे तर ती भविष्यात आहे तर ती खतांची रासायनिक खतांची भर लावावी लागते। तर आता जी काही मल्चिंग पेपर आपल्याला लागवड करायची तर ती साधारणपणे 1.5 ते 2 फुटावर आपल्याला लागवड करणे आवश्यक आहे। लागवड करायच्या आधी जे बेड आहे तर हे बेड रासायनिक खतांद्वारे भरून घेणे आवश्यक आहे, त्याच्यामध्ये 1846:10:26 आहे निंबोळीचा वापर करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर जे मायक्रोन्युट्रिएंट आहे याचा वापर करणे आवश्यक आहे आणि शेणखत आहे तर याचा भरपूर प्रमाणात आपल्याला वापर करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागवड आहे तर ही साधारणपणे 2 फुटावर करणे आवश्यक आहे, जेणेकरून काय होईल की झाड आहे तर आपलं हे डेरेदार झालं पाहिजे। आता मल्चिंग पेपर लागवड करण्याचा फायदा असा आहे की तुमचा पाऊस जरी चालू असला तरी आपल्याला जी काही विद्राव्य खतं द्यायची आहे तर ती आपण ड्रिपने देऊ शकतोय आणि पाटपाण्यावर जे शेतकरी आहेत तर त्यांना काय प्रॉब्लेम होतो की विद्राव्य खतं देता येत नाही आहे, महिन्यातून एकदा आपल्याला जी काही भर आहे तर ही भर घालणे आवश्यक आहे आणि त्या भरमध्ये आपल्याला 1846 किंवा 1026 ही खतं द्यावी लागतात। काय होतं की वापसा नसल्यामुळं ही खतं देणं आपल्याला शक्य होत नाही, त्यासाठी मल्चिंग पेपरचा झेंडू लागवडीसाठी आपल्याला वापर करणे हा आवश्यक आहे। तर शेतकरी बांधवांनो, जून जुलै महिन्यामध्ये आपण जर झेंडूची लागवड केली, तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 15 दिवसाच्या टप्प्याने तुम्ही जर लागवड केली तर आपल्याला पुढे
जे काही सण येतात तर ह्या सणांमध्ये आपल्याला झेंडूच्या फुलांना ही विक्रमी अशी मागणी असते, त्यामुळे नक्कीच शेतकऱ्याला याचा फायदा होईल आणि त्याच्या उत्पन्नात देखील ही वाढ होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक बटनला नक्की प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.